पुढची बातमी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज एसीबी चौकशी होणार यासाठी नितीन देशमुख शक्ती प्रदर्शन करत अमरावतीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झालेत आपल्याला अटक होईल म्हणूनच घरून कपडे सोबत घेऊन चाललो अशी प्रतिक्रिया नितीन देशमुखांनी दिली तसंच हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालू असून हे लोक इंग्रजांपेक्षाही वाईट आहेत असा आरोप देशमुखांनी शिंदे भाजप सरकारवर केला बेहिशबी प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज एसीबी चौकशी होते यासाठी शक्ती प्रदर्शन करत देशमुख हे अमरावतीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झाल्या दरम्यान हे सरकार इंग्रजांपेक्षा देखील वाईट आहे अशी टीका त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली दरम्यान नितीन देशमुख यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात ए सी बी अमरावतीकडे तक्रार झाल्यानंतर आज नितीन देशमुख हे ए सी बीकडे हजर राहणार आहेत नेमकं त्यांना विचारत काय ते त्यांची बाजू मांडणार आहेत मला सांगाल आज ए सी बीकडे तुमची चौकशी होत आहे काय सांगा त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचे नीटपणेनं जे वास्तुस्थिती आहे जे सत्य आहे ते त्यांना उत्तर देईल आणि खरी माहिती लोपवण्याचाच प्रश्न येत नाही तुम्ही सोबत कपडे पण घेतलेले आहेत म्हणजे काय तयारी कपडे मी घेतलेले आहे सोबत केव्हा कधी काय कारवाई करतील हे लोक हे लोक इंग्रजापेक्षा खराब लोक आहेत भारतीय जनता पार्टीवाले हे कशा पद्धतीनं अधिकारावर दबाव टाकून काय करतील काही सांगता येत नाही म्हणून कपडे मी मी सोबत घेतलेले आहेत त्याच्यामुळे घरच्याची मानसिकता होते मनाची मानसिकता होते तुम्ही मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते की तक्रारकर्ता आणि मुख्यमंत्री त्यांची ऑडिओ क्लिप तुमच्याकडे नेमकी काय ऑडिओ क्लिप आहे आणि कोणाची आहे की तक्रारकर्त्यांचं नाव जेव्हा समोर येईल त्यावेळेस मी निश्चितपणे देईल हे लोक तक्रारदारांचं नावही बदलू शकतात करता एक चारशे सी आहे खंडणीचे गुन्हे दाखवले आहेत लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत त्याला तडीपारच्या नोटीस जायला आहेत म्हणून उद्या तो जर बदलला तो उलटे चोराच्या उलट्या बोमा अशी घत होईल म्हणून तक्रारकर्त्यांचं नाव रीतसर समोर उद्या नंतर त्या विषयावर जयेश गावंडे साम टी व्ही न्यूज अकोला